मराठा आरक्षणासाठी मिरजेत जोरदार चक्काजाम आंदोलन, राज्यव्यापी आंदोलनाला मिरजेतूनही मिळाला जोरदार प्रतिसाद. आज राज्यव्यापी मराठा आरक्षण बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. मिरजेत सर्वत्र व्यवहार बंद होते. परिवहन महामंडळाच्या बसेस जागच्या जागी होत्या. मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांनी रॅली काढून मिरज शासकीय रुग्णालय समोरील मिरज पंढरपूर राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं होतं. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मारला होता. एसटी सेवा बंद असल्याने आज वाटप व्यवसाय जोमात होता. मिळेल त्या वाहनाने प्रवाशांनी प्रवास केला. एसटी सेवा बंद असल्याने मिरजेतील ग्रामीण एसटी डेपोत क्रिकेट मॅच पाहायला मिळाली. एसटी चालक वाहक यांनी या बंद काळात विरंगुळा म्हणून क्रिकेट खेळून वेळ घालवला. आज बंद काळात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. प्रांत साहेबांना निवेदन देऊन आपल्या पूर्ण आताच्या चक्काजामच्या आंदोलनासाठी आलेला आहे मोर्चा महाराष्ट्रातर्फे 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य पकडून महाराष्ट्र बंदचं आवाहन आम्ही केलं होतं. या प्रतिसादाला प्रचंड आम्हाला आव्हानाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. आमच्या ज्या मागण्या होत्या आम्हाला 7 तारखेचा अल्टिमेटम सरकारनं दिला होता. 7 तारखेला आरक्षणाबद्दल ठोस निर्णय घेतो म्हणून सांगितलं होतं, परंतु 7 तारखेला मागासवर्गीय आयोगानं पुन्हा कागदपत्र जमा करायसाठी 5 सप्टेंबरपर्यंत मुदत मागितली आणि 5 सप्टेंबरनंतर पुन्हा अहवाल सादर करायला 3 महिन्याची मुदत मागितली. म्हणजे हे आमचं प्रकरण आता नोव्हेंबरमध्ये जात आहे आणि नोव्हेंबरपासून पुन्हा स्पेशल अधिवेशन बोलवायची मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, परंतु आम्हाला अशी शंका येते की त्यावेळेला लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन लागू शकतात. पुन्हा आमचं मराठ्यांचं आरक्षण आणि ह्या आचारसंहितेमध्ये लटकायची शक्यता आहे आणि यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि तो आज आम्ही पूर्ण मिरज महाराष्ट्र बंद करून रस्ता रोको आंदोलन करून आमचा रोष व्यक्त केलेला आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारनं पुन्हा त्याच्याकडे लक्ष द्यावं. मागासवर्गीय आयोगाला त्यांनी टेक्निकल सपोर्ट द्यावा, जास्तीत जास्त स्टाफ द्यावा, जेणेकरून हा अहवाल जे 3 महिन्यात सादर करणार आहे ते 1 महिन्यामध्ये करू शकतात आणि उरलेल्या 2 महिन्यामध्ये विशेष अधिवेशन बोलून आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळू शकतो. याच्याबरोबर आमच्या अशा मागण्या आहेत की 50% जी फी आम्हाला सवलत जाहीर केलेली आहे ती 2017 पासून लागू करावी आणि ते 2017 पासून जे पैसे आहेत ते मराठा विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावेत. मराठा हॉस्टेलची जी आता आमची मागणी आहे ते प्रत्येक गावोगावी चालू झाली पाहिजेत. शासनानं काल त्याच्यावर पाऊल उचललेलं आहे, परंतु ते 50 लोकांच्यासाठी ते करतायत. आमची मागणी होती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी 500 विद्यार्थ्यांचं वसतिगृह पाहिजे, तर त्यांनी आम्हाला 50 विद्यार्थ्यांचं देऊन आमच्या तोंडाला पाणी पुसल्याचं, आमच्या जखमेवर मीठ चोळायचं काम केलेलं आहे. असं हे सरकार प्रत्येक वेळेला मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय, तर आमच्या तीव्र भावना लक्षात घेऊन सरकारनं या सर्व बाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सर्व आंदोलकांना मी धन्यवाद देतो. हा बंद तुम्ही शांततेत अतिशय शांततेत पाळलेला आहे. पुन्हा मी आपल्या माध्यमातून आमचे जे भाऊ आंदोलक जे आत्महत्या करतायत त्यांना मी सांगतो, तुम्ही आत्महत्या करू नका. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल तुम्ही कदापि उचलू नका, कारण हे आम्ही लढतोय ते तुमच्या तरुण पिढीसाठी लढतोय तुम्ही. त्यामुळे कृपया मी आपल्या माध्यमातून पुन्हा विनंती करतो की आत्महत्या कुणीही करू नका. तुम्हाला जगायचं आहे, तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, तुम्ही लढायला शिकायचं आहे. जय भवानी.